नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. बीकॉम बीबीएसाठी जॉब व महाकरिअर एपिसोड. जग खरं तर उत्पन्नाचे मार्ग सध्या जगामध्ये बदलत चाललेले आहेत. बिझनेसच्या वाढीमुळे नवनवीन आर्थिक बंधनं आणि कायदे यामुळे जगभर कॉमर्समध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या सध्या प्रचंड संधी निर्माण झाल्यात आणि यामुळे कॉमर्स करिअरला लाखो स्टुडंट्सची पसंती मिळते. पण याबरोबरच असे पण असंख्य विद्यार्थी आहेत की जे बदलत्या जगाप्रमाणे बदलायचं सोडून आज पण जुन्यामध्येच करिअरमध्ये अडकून आहेत आणि जिथे यशाची शक्यता 1 ते 2% पण नाही आहे. अशा सर्व युवकांना कॉमर्स करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही बोलवलेलं आहे आमच्या स्टुडिओमध्ये शिक्षण तज्ज्ञ सीए निलय मेहता यांना. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी निलय मेहता यांचं आपण आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. सर नमस्कार, स्वागत आपलं. नमस्कार. आणि सरांची ओळख करून देते थोडक्यात. निलय सर हे शिक्षण तज्ज्ञ आहेत, मोटिवेशनल स्पीकर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. निलय सर हे 21व्या वर्षी सीए झालेले आहेत. 2008 त्यांनी पुण्यात निलया एज्युकेशन ग्रुपची स्थापना केली. निलया आयकॅटचे कॉमर्स एज्युकेशन हे इतर एज्युकेशनपेक्षा खूपच वेगळं आणि सर्वोत्तम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला लाखोंचं उत्पन्न आणि सुंदर आयुष्य देणाऱ्या निलया एज्युकेशनला बरेच मानाचे अवॉर्ड्स आतापर्यंत मिळालेले आहेत. निलया एज्युकेशन म्हणजे जिथे यशाची इथले विद्यार्थी अगदी USA, UK, कॅनडासारख्या देशांमध्ये गेलेले आहेत. तसंच अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर आहेत. भारतातही अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये ते वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. तर काही जणांनी स्वतःची कन्सल्टन्सी उघडून भरघोस यश देखील मिळवलेले आहे. तर या विषयावर आपण निलय सरांकडून लगेचच विस्तृत माहिती जाणून घेऊया आणि त्यांचं मार्गदर्शन जाणून घेऊया. खरं तर सर, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि बरेच वेळा कसं चॉईस करावं हे खरं तर त्यांना कळत नाही. तर मला तुम्ही सांगा की नेमक्या सध्या काय काय संधी आहे कॉमर्समध्ये आणि भविष्यामध्ये परिस्थिती कशी असू शकते. सध्या कॉमर्समध्ये भारताचा जर GDP बघितला तर 7.8% वेगाने वाढतोय आणि भारत फायनान्समधली आर्थिक एक महासत्ता म्हणून उभारत आहे. GST आलाय, डिमॉनिटायझेशन आलंय, काळ्या पैशावरती वचक बसवायचा गव्हर्नमेंट प्रयत्न करतंय आणि ह्या सगळ्यांमुळे जसे बिझनेस वाढत आहेत तसेच बिझनेसला अकाउंटिंग आणि फायनान्सचे रेकॉर्ड ठेवणं खूप कंपल्सरी झालंय आणि याच्यामुळे बिझनेसच्या क्षेत्रात लाखो संधी निर्माण होत आहेत की जिथं लोक भरपूर पैसा कमवू शकतील आणि हे क्षेत्र असं भरभराटीचं झालंय. अगदी करोडो लोकांना सामावून घेण्याची ताकद आज कॉमर्समध्ये आहे आणि भविष्याचा जर विचार करायचा झाला तर भविष्यात पुढची 20-25 हा देश खूप व्यापारात प्रगती नक्कीच करणार आहे. सो भविष्यात अडचण काहीच नाही. आणि याउलट जर बघितलं तर आर्ट्सचं फील्ड होतं पूर्वी जिथं UPSC MPSC नावाचं सुंदर करिअर असायचं, पण सध्या लाखो मुलं येत आहेत पण काही शेकडोमध्ये जॉब अवेलेबल आहेत. सो ही लोक पण भविष्यामध्ये कॉमर्सला ऑलरेडी यायला सुरुवात झाली आहे. मुलांचा फ्लो खूप वाढतोय. सायन्समध्ये इंजिनिअरिंग सारख्या फील्डला पण आत्ता जॉब नाही आहेत, त्याच्यामुळे हीही लोक येत आहेत. सो भविष्यात ह्या कॉमर्समधल्या गरजा बघून लाखोंनी मुलं येतील आणि तेव्हा कॉम्पिटिशन खूप वाढेल. तर आजचाच काळ परफेक्ट आहे की मुलांनी स्वतःचं करिअर कॉमर्समध्ये केलं तर आयुष्य खूप सुंदर घडणार आहे. अगदी खरं आहे सर. हा तुमचा जो आशावाद आहे तो निश्चित अनेक जी कॉमर्स करिअरकडे बघणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप आशादायी असं आहे. खरं तर इतक्या संधी आहेत असं आपण म्हणताय, पण बेरोजगारी सुद्धा वाढताना एका बाजूला आपल्याला चित्र दिसतंय. तर मग युवकांना जॉबसाठी भटकावं का लागतंय? मॅडम, पहिली गोष्ट अशी होती की लोक निवड चुकीच्या क्षेत्राशी करतायत. 10 काळ बघतायत, बघा इंजिनिअरिंगमध्ये तो 10 यशस्वी झाला, MPSC UPSC तो 10 यशस्वी झाला, पण आजची परिस्थिती बघा ना, 6-6 लाख मुलं बसत आहेत आणि MPSC UPSC शेकडोमध्ये मुलांना पासिंग केलं जात आहे. क्षेत्र जर चुकीचं निवडलं, इंजिनिअरिंगला गेलं, तीच अवस्था झाली. आत्ता सध्या डिमांडच नाही आहे. बँकिंगमध्ये 20,000 नोकऱ्या आहेत म्हणून बोर्ड लागतात खरं, पण अख्ख्या भारतात 20,000 नोकऱ्या कशा सगळ्यांना हे पुरणार आहे? म्हणून क्षेत्र निवडलं पाहिजे योग्य. आणि जे आजच्या काळात कॉमर्सचं क्षेत्र आहे, पहिली गोष्ट गरजेची आहे ती क्षेत्र व्यवस्थित निवडलं पाहिजे तर बेरोजगारी होणार नाही. दुसरी गोष्ट गरजेची आहे, काही जण कॉमर्समध्ये येतात पण फक्त आणि फक्त डिग्रीच्या मागे लागतात. अरे, डिग्रीनं प्रॅक्टिकल स्किल कुठून मिळणार आहे? 3 BCom करायचं, MCom करायचं किंवा अगदी MBA करायचं, पण ह्या क्षेत्रांमध्ये गेलं तर मुलांचं कम्युनिकेशन तरी डेव्हलप होतं आहे का? त्यांना बिझनेसमधलं रिअल अकाउंटिंगचं काहीतरी नॉलेज मिळतं आहे का? हा थोडा विचार केला पाहिजे, कारण नुसतं डिग्री आणि नॉलेजने काही होत नाही आहे. आजचा जमाना स्किलचा आहे. मला टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन,
त्या क्षेत्रातला अभ्यास प्रॅक्टिकल नॉलेज हे हस्तगत केलं पाहिजे आणि हे जर हस्तगत केलं तर बेरोजगार कुणीच राहणार नाहीत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, काही जणं प्रॅक्टिकल कोर्सेससाठी म्हणून टॅलीला वगैरे धावपळ पण करतायत, पण 15 दिवसाच्या कोर्सने मला जॉब मिळावा. अरे काय जादू आहे का? 15 दिवसात जॉब द्यायचा, 45 दिवसात जॉब द्यायचा, 30 दिवसात जॉब मिळायचा, अशी कुठली गोष्ट झटपट होते का? जर स्किल घ्यायचं आहे तर त्याला योग्य वेळ द्यावा लागतो. तर पहिली गोष्ट, कॉमर्समध्ये संधी खूप आहेत, कॉमर्समध्ये या. संस्था आणि करिअरचा योग्य मार्ग निवडा. जसं की आज निलयामध्ये आम्ही प्रॅक्टिकल कोर्सेस घेत आहोत, तसे प्रॅक्टिकल कोर्सेस निवडा. आणि हे निवडताना योग्य संस्थेची निवड करा की जिथं खरंच मनापासून शिकवलं जात आहे. जावा, भेटा, पहा आणि मग निवड करा. मग कुणीच बेरोजगार नाही राहणार. बेरोजगार तोच आहे ज्याला कष्ट नाहीत करायचेत आणि स्वतःमध्ये बदल नाहीत करायचेत. अगदी खरे. तर मग ह्या ज्या आपण आता संधी सांगत आहात ते करण्यासाठी युवकांनी करिअरचे कुठले कुठले मार्ग स्वीकारले पाहिजे? आता कॉमर्समध्ये म्हणाल तर कॉमर्समध्ये करिअरच्या खूप संधी आहेत. आज आपण कॉमर्सवरती बोलतो आहोत तर पहिली गोष्ट जॉब. मी जसं म्हटलं, लाखो जॉब अवेलेबल आहेत. आज माझ्या इथं निलयामध्ये मुलं पासआउट होत आहेत आणि पासआउट व्हायच्या आधी कंपन्या लाईनवरती लागल्यात की आम्हाला ही मुलं पासआउट झालेली द्या. कुणाला 25-30 हजारची सुरुवात मिळते, कुणाला 15-16 हजारची सुरुवात मिळते. हो, खालून वरपर्यंत सगळ्या प्रकारची सुरुवात होणारी आहेत, पण जॉबच्या संधी आहेत. कॉमर्समध्ये प्रोफेशनच्या पण भरपूर संधी आहेत. व्यवसाय जर करायचे ठरवले तर अकाउंटिंग रायटिंगसारखे व्यवसाय, GST, इन्कम टॅक्ससारखे व्यवसाय, तर ह्या व्यवसायामध्ये किंवा कॉमर्स शिकून तुम्ही व्यापारात पडू शकता. त्याच्याशिवाय ॲग्रिकल्चर बेस्ड बिझनेसेसमध्ये जरी गेलो तरी आज तिथं कॉमर्स खूप फायद्याचं आहे. कारण मी शेतकरी जरी आहे आणि उद्या मला माल एक्सपोर्ट करायचा आहे, मला जर कॉमर्सचं नॉलेज असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, तर माझ्या भावाची किंमत मला छान मिळेल. कदाचित तोच माल मी ऑनलाईन ई कॉमर्स पोर्टलवरती विकायला लागलो तर तिथंही मला धंद्याला आणि त्या शेतीला भरभराट मिळेल. असं कॉमर्स हे फील्डच सगळ्या प्रकारच्या करिअरमध्ये तुम्हाला सुंदर घडवतं. फक्त गरज आहे की इथं शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण असेल त्या क्षेत्रात तरच आपण ग्रेट होणार. अगदी खरे. आणि जसं तुम्ही आत्ता म्हटलात की शेतकऱ्यांना सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो, मी तर म्हणते तुम्ही कुठल्याही व्यवसायात असा किंवा कुठल्याही क्षेत्रात असा, तुम्हाला कॉमर्स माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. अगदी. तसंच मला आणखी आपल्याला पुढे विचारायचं आहे की जर कॉमर्समध्ये आपल्याला करिअर घडवायचं आहे, भरपूर पैसे कमवायचे आहेत, एक सुखी छान असं सुंदर आयुष्य जगायचं, तर तुम्ही काय सांगाल यावर? हो, खरंय, प्रत्येकाची अपेक्षा हीच असते की आयुष्य सुखी जगावं आणि पैसा भरपूर मिळावा. ह्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लागतं शिक्षण. आणि असं शिक्षण की जे शिक्षण फक्त डिग्री नाही तर स्किल्स देत आहे. स्किल्स, मला कुठले स्किल्स पाहिजेत? साधं ड्रायव्हर घ्यायचं असेल आज आपल्याला कारवरती, तरी आपण बघतो की त्याला स्किल्स आहेत, डिग्री बघून नाही घेत आपण. तर मग हे स्किल्स 4 प्रकारचे असतात. शिक्षण असं घ्या जे शिक्षण हे 4 स्किल तुमच्यामध्ये निर्माण करेल. पहिलं स्किल आहे हे तुमचं नॉलेज. तुम्हाला आज अकाउंट्स, फायनान्स ह्या सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज असलं पाहिजे, तर ते नॉलेज असावं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या नॉलेजचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापर कसा करायचा, ह्याचे स्किल्स, ज्याला आपण प्रॅक्टिकल स्किल्स म्हणतो की हे नॉलेज वापरून रिअल लाईफमधली कामं कशी करायची, प्रॅक्टिकल स्किल्स असले पाहिजेत. प्रॅक्टिकल स्किल्स नंतर माझ्यातले स्किल जगापुढे दाखवायला माझ्यात सॉफ्ट स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन, आत्मविश्वास, 4 लोकांपुढे स्वतःची एक प्रतिमा निर्माण करणे जी योग्य आहे, ती निर्माण करण्यासाठी माझ्यामध्ये सॉफ्ट स्किल्स लागतात. ते सॉफ्ट स्किल्स शिक्षणाने निर्माण केले पाहिजेत. आणि चौथी गोष्ट, आजकाल टेक्नॉलॉजीला प्रचंड महत्त्व आहे, तर त्या शिक्षणाने मला टेक्नॉलॉजी पण शिकवली पाहिजे. अशा 4 गोष्टी देणारं शिक्षण. आणि या सगळ्याबरोबर तुम्ही जे म्हटलात की सुखी आयुष्य जगण्यासाठी, त्या सुखी आयुष्य जगण्यासाठी त्याच्या मतांवरती त्याच्या मनाचं सामर्थ्य वाढवणं, मनामध्ये प्युरिटी निर्माण करणं, त्याच्यामध्ये चारित्र्य निर्माण करणं, हे सगळ्या गोष्टी आयुष्य जगायला शिकवणं, असं शिक्षण पाहिजे की जे सामर्थ्य आणि आयुष्य सुंदर जगायला शिकू शकतंय. आणि आम्ही एक्झॅक्टली हेच करतोय निलयामध्ये. आम्ही तसं एज्युकेशन देतोय ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम निर्माण, त्याला यशाची खात्री देतोय आम्ही की ह्या पद्धतीनं गेला तर तुला कुठल्याही करिअरमध्ये जा, तुला यश मिळणारच आहे, कारण तुझ्यात सामर्थ्य आहे आणि तू आता मनाने सुंदर आणि एक चांगला व्यक्ती पण आहेस. वा, खूपच छान सर. फक्त म्हणजे शिक्षण घेऊन किंवा डिग्री घेऊन निश्चितच उपयोग नाहीये, तर त्याच्या बरोबरीनं ह्या गोष्टी किंवा हे स्किल्स वाढवणं याच्याबाबत एक
चांगलं प्रशिक्षण घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे थोडक्यात. निलया आयकॅट्स विषयी मला विचारायचं. निलया आयकॅट्स कॉमर्समध्ये बेस्ट इन्स्टिट्यूट म्हणून ओळखलं जातं. मी इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा सांगितलं की बरेच आत्तापर्यंत पुरस्कार सुद्धा निलयाला मिळालेले आहेत. तर थोडीशी संस्थेबद्दल सुद्धा मला माहिती सांगा. मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट, 2008 साली ही संस्था चालू केली आणि चालू करताना एकच स्वप्न होतं की माझ्या युवकांच्या आत सामर्थ्य घडवलं पाहिजे. त्या युवकांमध्ये कॅपॅबिलिटी प्रचंड आहे, जन्माने कुणीच कमकुवत नसतो. त्याला जर शिकवलं ना आपण तर तो सुंदर शिकू शकतो, पण शिकवणारं कुणीतरी पाहिजे जे त्याला प्रॅक्टिकल लाईफ शिकवतंय आणि ह्या सुंदर सामर्थ्याबरोबर त्यांना आयुष्यही छान जगलं पाहिजे, आनंदाने जगलं पाहिजे, आपली प्रेमाची लोकं जवळ पाहिजेत. आणि ह्या दोन्हीचा संगम निर्माण करायला म्हणून मी निलया एज्युकेशनची स्थापना केली. इतकं सुंदर सामर्थ्य आज घडवतोय आम्ही, प्रॅक्टिकल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, आत्मविश्वासा निर्माण, की ह्या स्किल्समुळं आज माझी हजारो हजारो मुलं प्रचंड यशस्वी होत आहेत. अरे काय म्हणजे, जे स्वप्न तुमचं पूर्ण करण्यासाठी आयकॅट्स निलया एज्युकेशन सुरुवात केली होती, आज तिथं नुसतं एक चक्कर टाकायला आला तर कळेल की ही स्वप्नवत संस्था आहे. आणि तिथं आलेला माणूस सगळं जग विसरून जातो, इतकी सुंदर ती संस्था आम्ही निर्माण केली. आणि यश पण काय सुंदर मिळतं ह्या प्रकारांमुळे शिकवण्याच्या. आज कित्येक मुलं माझी 3D डिसॉल्ट, USA, अगदी कॅनडा बेस्डच्या काही कंपनी, UBS, स्वित्झर्लंडची बँक, अशा कंपन्यांमध्ये जॉईन होत आहेत. शेकडो टॉपच्या MNC माझ्याबरोबर असोसिएट झाल्यात. अगदी 20-21 वयाची मुलं 8 महिन्याचा 1 वर्षाचा कोर्स करून काही जण आहेत त्यातली की 30,000-30,000 पण जॉब घेत आहेत. परवाच एका मुलाला 1 वर्षच झालेलं होतं जॉबला लागून आणि बेस्ट एम्प्लॉई म्हणून 3D डेसॉल्टमध्ये अवॉर्ड मिळालं त्याला. आणि ह्या ज्या ग्रोथ होत आहेत त्या त्या एका आदर्श शिक्षण प्रणालीमुळं. नुसतंच त्याच्यात नाही तर अगदी व्यवसायामध्ये पण माझी काही मुलं आहेत की जसं कौशिक हरळीकर घ्या किंवा प्रांजल वारी आहे शिरपूरचा, ही व्यवसायामध्ये अतिशय यशस्वी झालेली आहेत. लाखो रुपयाचे स्वतःचे व्यवसाय आहेत, काही जणांनी बिझनेस चालू केलेले आहेत. म्हणजे सामर्थ्य तर घडतंच आहे, ह्याच्याशिवाय काही मुलांचं आयुष्य पूर्णता बदलत आहे. आई वडील येऊन सांगतायत, सर हा मुलगा पूर्वी नीट बोलायचा नाही, आता आई वडिलांचे पाय काय दाबतो, आईला कधी गिफ्ट काय घेऊन येतो, सर काय बदल काय केले. काही मुलं येऊन सांगतायत, सर व्यसनं करायचो पण आता आम्ही सोडली आहेत. आणि हा जो युवा पिढीत बदल आणण्याचा एक छान कार्य आहे, ते माझं सामर्थ्य आहे, ते निलया एज्युकेशनचं सामर्थ्य आहे. आणि ह्याचा मला अभिमान आहे, कारण आमचं शिक्षणच तसं आदर्श शिक्षण आहे. अगदी क्या बात आहे. खरं तर शिक्षण घेताना या सगळ्या गोष्टींची डेव्हलपमेंट होणं हे अत्यंत गरजेचे असते, कारण नोकरी लागणं बरेचदा सोपं होतं, मात्र ती नोकरी टिकवताना किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ होताना मला वाटतं ह्या सगळ्या स्किल्सची अत्यंत गरज असते. आणि ते निलयामध्ये आपण सगळं सांगता, ते आपण शिकवता. निलय एज्युकेशनचं आदर्श शिक्षण आपण आता थोडक्यात सांगितलं, आम्हाला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे की आदर्श शिक्षण हे नेमकं कसं आहे निलयामधलं. जसं मी पहिल्यांदा म्हटलं की मला सामर्थ्य क्रिएट करायचं आहे, त्याचं आयुष्य सुंदर बनवायचं आहे आणि त्याला 100% उत्पन्नाचं साधन मिळवून द्यायचं आहे. आम्ही पहिल्या फेजमध्ये त्याच्या मनावरती संस्कार करायला लागतो, आत्मविश्वास निर्माण करायला लागतो. जेव्हा त्याला आत्मविश्वास येतो की यस मी करू शकतो, मी इंग्लिशवर पण मात करू शकतो, मला ती भाषा छान बोलता येईल, मी पण एक दिवस ग्रेट बनू शकतो, आम्ही इन्स्पायर करतो, त्याच्या मनातलं ते सामर्थ्य वाढलं की मग त्याचं अभ्यासातलं सामर्थ्य वाढवण्याकडे लक्ष दिलं जातं. ह्याच्यामुळं अगदी BCOMला कमी मार्क असणारीही मुलं टॉपला पोचत आहेत. आणि जी BCOMमध्ये गोल्ड मेडलिस्ट होती, असेही काही माझे विद्यार्थी आहेत की ज्यांना आयुष्यात प्रॅक्टिकल स्किल नव्हतं तेही ग्रेट होत आहेत. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्यांना भरपूर क्षेत्राचं अकाउंट, फायनान्स, इन्कम टॅक्स, GST ह्या सगळ्या अद्ययावत, बँकिंग आलं, शेअर मार्केट, ह्याचं नॉलेज देतोय. हे नॉलेज प्रॅक्टिकल पद्धतीनं दिलं जातं, म्हणजे 200-200 कॉम्प्युटरच्या लॅब्स आहेत, तिथं लेटेस्ट टेक्नॉलॉजीवरती त्यांना मास्टर केलं जातं. SAP आलं वगैरे, एक्सेलचा ॲडव्हान्स्ड यूज, वर्डचा ॲडव्हान्स्ड यूज, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर करून भरपूर प्रॅक्टिकल एक्सपोजर दिलं जातं. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे ह्या नवीन वर्षात आम्ही सॉफ्ट स्किल्सकडं खूपच लक्ष देतोय. म्हणजे आलेला मुलगा काही महिन्यात इंग्लिश बोलायलाच लागला पाहिजे, त्याची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे, अगदी गावाकडून आलेला मुलगाही इतका छान डेव्हलप झाला पाहिजे. त्याच्यासाठी भरपूर टीचर्सचा ग्रुप आमच्याकडे, त्यांच्यावरती कार्य करतोय. आम्ही पहिल्या फेजमध्ये ह्या मुलांना सामर्थ्य घडवतो आणि सामर्थ्य घडवून झाल्यावर दुसऱ्या फेजमध्ये त्यांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी, ह्याचे सेशन्स, जगावं कसं, रिलेशन्स मॅनेजमेंट काय, भारताचं सुंदर कल्चर, ती संस्कृती आपल्या अंगात आली पाहिजे आदर करण्याची, हे सगळं शिकवतोय. म्हणजे थोडक्यात इंटरनॅशनल स्किल्स आणि भारतीय कल्चर, इंडियन कल्चर, ह्याचा एक सुंदर मिलाप
निलय एज्युकेशनच्या आदर्श शिक्षणात केलंय आणि हे जी तिसरी फेज मग होते हे दोन दिल्यावर की आता याला यश मिळालं पाहिजे, त्याला जॉब 100% मिळावे म्हणून जी आमची सिस्टम आहे ती अप्रतिम सिस्टम आहे. एकदा व्हिजिटला या म्हणजे त्याला जॉब लागल्याशिवाय आम्ही इथून सोडतच नाही, किंवा तो त्याच्या प्रोफेशनमध्ये यशस्वी व्हायला लागल्याशिवाय त्याला आयुष्यात योग्य मार्गावरती पुढं करणं आणि त्याला एक छान पद मिळणं सुरुवातीला, इथपर्यंत हा कोर्सच संपत नाही. आणि ह्या पद्धतीमुळं आज हे आदर्श शिक्षण खूप यशस्वी आमच्यासाठीही आणि विद्यार्थ्यांसाठीही ठरत आहे. अगदी क्या बात है. आता आपण हे शिक्षणाविषयी सांगितलं, निश्चितच मला वाटते अनेक विद्यार्थ्यांना जे हे सगळं एपिसोड बघतात, जे पालक आहेत त्यांना निश्चितच आता कुतूहल लागलं असेल की नेमकं निलय या आयकॅट्समध्ये कॉमर्स एज्युकेशनमध्ये कुठले कुठले कोर्सेस आहेत आणि ते कोणी करावेत याविषयी आपण काय सांगाल सर? निलय एज्युकेशनमध्ये पहिला कोर्स आहे बेसिकली कॅम एनएक्स. पुढच्या वर्षी ह्या वर्षात आम्ही खूप बदल केले, जुने कॅम आणि CFM नावाचे कोर्सेस होते, आता आम्ही कॅम एनएक्स आणि CFM NX ह्या नवीन पद्धतीनं हे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. कॉमर्समधले अतिशय सुंदर कोर्सेस आहेत आणि खरं तर कुणी करावे याच्यापेक्षा हे सर्वांनीच करावे असं मला वाटतं. कॅम एनएक्स हा कोर्स 7 महिन्यात अकाउंट्स मॅनेजर बनवतो आणि CFM हा कोर्स 1 वर्षात फायनान्स मॅनेजर, ज्याला खरं तर MBA खूप बेटर म्हणून आम्ही म्हणतो. तर आता पहिली गोष्ट बघा, ग्रॅज्युएट झालेली मुलं BCom BBA किंवा इतर कुठलंही ग्रॅज्युएशन, त्यांना काय पर्याय समोर? MPSC UPSC बँकिंग जिथे लाखो येत आहेत पण शेकडोंनाही जॉब मिळत नाही आहेत, तर त्यांनी इथं यावं आणि खात्रीशीर यश घ्यावं. एकच क्षेत्र की जिथं 100% गॅरंटी आज यशाची, मी लिहून देतोय स्टॅम्प पेपरवरती. मग दुसरी गोष्ट आली अंडर ग्रॅज्युएट्स, 3 वर्ष BCom करायला फक्त 15 दिवस अभ्यास केला तरी BCom 60% पास होऊ शकतं. मग का आयुष्यातली 3 वर्ष खराब करायची? ती 3 वर्ष सत्कारणी लावायची असतील तर अंडर ग्रॅज्युएट्सनीही हे कोर्सेस करावे. कित्येक माझे अंडर ग्रॅज्युएट्स आहेत की जे टॉप जॉबला लागलेले आहेत हे कोर्सेस करून, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट असताना 12-15-16 हजारच्या यांना जॉब स्टार्टिंगला मिळालेले आहेत. तिसरी गोष्ट आली जे MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत, आता चूक जरी झाली आहे की मी फक्त बुकिश नॉलेज घेतलंय पण भले देर आहे दुरुस्त आहे, पुन्हा एकदा गौरव धारियासारखी मुलं आहेत, विक्रम प्रणित चव्हाणसारखी आहेत की ज्यांनी MBA झाल्यावर हे कोर्सेस कम्प्लीट केले आणि आज टॉपच्या कंपन्यात लाखोंच्या पगारावर ही लोकं काम करतायत. परत आणखी एक कॅटेगरी आली ज्यांनी जॉब जॉईन केलाय. बरीच लोकं काय करतात, जॉबच्या अट्रॅक्शनमध्ये शिक्षणाला दुर्लक्ष करतात. असं वाटतं की 10-12 हजारचा जॉब मला मिळालाय बास झालं, पण 10-12 हजारचा जॉब सफिशियंट नाही आहे. एक दिवस यायला पाहिजे की मी लाखोंमध्ये कमावलं पाहिजे, दर महिना लाख कमाई व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी फक्त स्किल लागतात. आणि मग ही लोकं जेव्हा जॉबमध्ये जॉईन होतात 2-3 वर्षांनी लक्षात येतं की माझं प्रमोशन कुठंतरी अडकलंय, आता मी प्रमोट नाही होऊ शकत आहे, आणि मग ही माझ्याकडे येतात आणि जॉब बरोबर स्किल घेतात आणि त्यांची ग्रोथ होते. कौशिक हरळीकर, सतीश बेलगमवार, ज्ञानेश्वर थोरात ही लोक आज 7-7-8-8 लाख रुपये कमवत आहेत, त्यांनी जॉब करत हे कोर्सेस कम्प्लीट केले. आणि शेवटची एक क्रायटेगरी आहे म्हणजे गृहिणी, आज घरी बसल्या आज शहरांमध्ये राहायचं तर डबल इंजिन लावावं लागतं, नवऱ्याबरोबर फायनान्शियल हेल्प पण लागते घराला करावी, पण मुलाबाळांच्या गराड्यात घराच्या गराड्यात अभ्यास विसरून गेलेला असतो, थोडासा मनात न्यूनगंड निर्माण झालेला असतो, तर त्यांना आम्ही कॉन्फिडन्स देतो. त्यांना सोप्या भाषेत अकाउंट शिकवलं जातं आणि लीना तोतलासारख्या, अंजली वाजपेयीसारख्या असंख्य स्त्रिया आहेत की ज्या आज अंजली तर इन्फोसिसमध्ये टॉपची ऑफिसर आहे, लीना तोतला 6.5 लाखाचा पेमेंट घेत आहेत आज, आणि ही ग्रोथ गृहिणींनाही शक्य आहे. तर मी म्हणेल कुणी करायचं ह्याच्यापेक्षा प्रत्येकाने हे कॉमर्समधले कोर्सेस CAM NX आणि CFM NX आवर्जून करायला पाहिजेतच. अगदी मला असं वाटतंय सर की आपण समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला तुम्ही या कोर्सेसच्या निमित्तानं इन्क्लूड करून घेतात आणि प्रत्येकाला संधी देतात स्वतःची प्रगती करण्यासाठी. आपण याविषयी आणखी चर्चा करूया, आपल्याकडून आणखी काही जाणून घ्यायचं आहे निलय एज्युकेशनबद्दल. थोडक्यात आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा Zee 24 तास. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना किती छान करिअरच्या संधी आहेत आणि त्याचविषयी बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत शिक्षण तज्ज्ञ CA निलय मेहता. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे जातोय. सर, मघाशी आपण खूप छान वेगवेगळे कोर्सेस सांगितले जे आत्ता निलय अकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत आणि जे अगदी गृहिणींपासून ते अर्थात आत्ता जे विद्यार्थी आहेत ते सगळे करू शकतात. तर आपण मघाशी बोलता म्हटलात की 100% जॉबची गॅरंटी, तर ह्या काळामध्ये कसं शक्य वाटतंय?
अहो मॅडम, इतकं सुंदर स्किल दिल्यावर कोणाला स्किल्ड लोक नको आहेत. आणि जेव्हा एवढे सगळे स्किल, कम्युनिकेशन, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस, जॉबचे सेशन्स हे करून घेतोय ना, जो रेग्युलर मुलगा आहे ना माझा, एक मुलगा नाही आहे की ज्याला जॉब मिळत नाही, जो रेग्युलर आहे. म्हणून जवळजवळ मी म्हणतो माझी 95% मुले जॉबला जॉईन होतात, 5% अशी आहेत की जी स्वतः कष्ट घेत नाहीत. आणि मी काही जादूगर किंवा गॉड नाही आहे, पण मी एक अतिशय विश्वासू व सुंदर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे म्हणून आम्ही लेखी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतोय आणि हे शक्य करून दाखवलंय 2008 पासून आम्ही. क्या बात है. मग जर विद्यार्थ्यांना आता ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची नेमकी प्रोसेस काय आहेत आणि बॅचेस कधीपासून? फोन नंबर दिलेले आहेत या पुण्याला, नाशिकला, बारामतीला ब्रँचेस आहेत, त्या फोनवरती माहिती घ्या आणि वेळेत ॲडमिशनला या. वाट बघत बसू नकात, रिझल्टची वाट, मित्राची वाट, कारण वाट बघताना बऱ्याचदा वाट लागू शकते. सो नो, आय जस्ट वॉन्ट टू से दॅट की वेळेत या ॲडमिशन्सला आणि फोन करा, तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. अगदी बॅचेस कधीपासून सुरू होणार आहेत सगळी माहिती त्या फोन नंबरवरती मिळेल. ओके. करिअर बाबत युवकांसाठी आपल्याकडून निश्चितच मोलाचा सल्ला आम्हाला जाणून घ्यायचा. अनेक आत्ता आपले विद्यार्थी मित्र सगळे बघत असतील एपिसोड, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? सगळ्यात शेवटी मी एकच सांगू शकेल, आज मी तुम्हाला एका डिपॉझिटची गोष्ट देतो, डिपॉझिटची एक गिफ्ट देतो जे आयुष्यभरासाठी तुम्हाला रिटर्न मिळवत देईल. डिपॉझिट, DOPISIT, DEPOSIT, DE म्हणजे टेक सम काइंड ऑफ डिफरंट एज्युकेशन, काहीतरी वेगळं एज्युकेशन घ्या. जे जगाचा लोंढा चालला आहे त्याच्या मागे पळू नका, काहीतरी वेगळं घ्या. हे एज्युकेशन घेताना किंवा कुठल्याही पद्धतीचं डिफरंट करिअर करताना आयुष्यात पी म्हणजे प्रॉब्लेम येत असतातच, तर ह्या प्रॉब्लेमला कधी घाबरू नका. कधी पैशाचा प्रॉब्लेम, कधी आईवडील पुण्याला सोडायला नको म्हणतात, पुण्याला कुठं राहायचं हा प्रॉब्लेम येतो, तर ह्या प्रॉब्लेमवरती मात करा. भरपूर सोल्युशन आहेत. कारण देणारा कधीच जिंकत नाही आणि जिंकणारा कधीच कारण देत नाही. सो प्रॉब्लेम्सला पुढे करू नकात. ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज. लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटीज सारखी येत नाही. कॉमर्समध्ये आता ऑपॉर्च्युनिटी आहे आणि पुढचा काळ कॉमर्सचा आहे, तर हे कॉमर्समधले कोर्सेस, निलयाच्या कोर्सेसला लवकर जॉईन करा, जेणेकरून ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्या हातून सुटणार नाही. येस म्हणजे सी इट एक्सपिरियन्शियली. या बघा इन्स्टिट्यूट, बघितल्याशिवाय गडबडीत कुठलाच निर्णय घेऊ नका. सगळं करिअर करा कुठलं पाहिजे ते, पण एकदा निलयाला पुण्यात भेट देऊन या. मी चॅलेंज देतो की एकदा ती भेट दिलं की आदर्श आणि सर्वोत्तम एज्युकेशन कसं असू शकतं हे तुम्हाला नक्की कळेल. मुलांशी बोला, 95% नाही 99% मुलं माझ्याबद्दल पॉझिटिव्हच बोलतील. 1% असू शकतो की जो स्वतःच्या चुकांसाठी काही बोलतोय, पण माझी 99% तुम्हाला मुलं सांगतील. हे सगळं पहा आणि मगच निर्णय घ्या. तिथं ॲडमिशन घेतल्यावर आय म्हणजे इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटी निर्माण करा स्वतःची, कारण सामर्थ्य असल्याशिवाय जगात कुणीच ग्रेट होऊ शकत नाही. स्वतःमध्ये स्किल्स हवेतच, ते इंटेलेक्ट डेव्हलप करा स्वतःचा. आणि टी म्हणजे ॲट द एंड, टी फॉर द एंड आय विल से, एक सुंदर व्यक्ती म्हणून आयुष्य जगा. जेवढं सामर्थ्यवान होऊन स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत, लाखो कमवायची आहेत, आईबाबांची मान अभिमानानं उंच करायची आहे, त्याच्याबरोबरच एक सुंदर आयुष्य पण जगा ज्याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीला प्रेम कराल, समाजासाठी तुम्ही आदर्श असाल, जेणेकरून एक दिवस आपला समाज तुमच्यावरती अभिमान दाखवू शकेल. चांगले व्हा, जगाला चांगलं द्या आणि जगात जे चांगलं आहे त्यालाच मोठं करा. आणि अशा पद्धतीनं मी हे दोन्ही सामर्थ्य आणि चांगला माणूस घडवणं असं एज्युकेशन निलया आयकॅट्स एज्युकेशन देतं आहे. तर ह्या एज्युकेशनचा लाभ घेऊन स्वतःचं आयुष्य, पुढच्या आयुष्यातली 50 वर्ष घडवा. आम्ही आणि माझी संपूर्ण टीम तुमच्याबरोबर सदैव असेल तुमचं भविष्य सुंदर करण्यासाठी. अगदी खूप छान सर, आपण इतका मुलाचा सल्ला दिलेला आहे. मला वाटतं की फक्त कॉमर्सच करिअर नाही तर करिअर कुठलंही करू देत विद्यार्थ्यांना. आयुष्यभरासाठी हा खरं तर सल्ला, त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी गेले तरी त्यांच्यासाठी तो अगदी खूपच चांगला सल्ला आहे असं म्हणूया आपण. अजून थोडासा वेळ आपल्या कार्यक्रमाचा आहे. मला आपल्याला विचारायचं आहे की आजचा जो आपला एपिसोड होता तो कॉमर्समधलं करिअर, बेसिकली बीकॉम आणि बीबीएसाठी जॉब आणि महाकरिअरचा हा एपिसोड होता. निलय एज्युकेशन विषयी आपण खूप ही सगळी छान माहिती सांगितली. निश्चितच विद्यार्थ्यांच्या मनात आत्ता हे कुतूहल असणार आहे. आपण आणखी काय सांगाल की निलय एज्युकेशन आणि तुमचं सुंदर आयुष्य ह्याचा सगळ्याचा मिलाफ कसा होऊ शकतो? हे बघा, आयुष्यामध्ये ही दोनच तत्व महत्वाची, की मी सुंदर आयुष्य जगलो पाहिजे, सुंदर जगण्यासाठी पैसा लागतोय, आणि हे मिळवायला मला सामर्थ्य
शिक्षण, अगदी मी कसं जगायचं ह्याचंही मला शिक्षण घ्यावं लागतं. म्हणून तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रात असाल, उद्या कॉमर्सच नाही, कुठल्याही क्षेत्रात असाल, तिथं सामर्थ्य आणि कसं सुंदर जगायचं घेतलं तर तुमचं आयुष्य यशस्वी होणारच आहे. आणि तुम्ही बोलताना म्हटलात की BBA BCom ह्यांच्यासाठी करिअर, खरं तर आम्ही दुसरीही एक्स्ट्रीम चालू केली आहे, जिथं 12वीनंतर ज्या मुलांना CA CS जायचं आहे तिथंही तीच परिस्थिती आहे. 3-3 लाख मुलं ॲडमिशन घेतात आणि 10,000 पास होतात. तर त्याला एक सुंदर अल्टरनेटिव्ह आम्ही आणला आहे, कॅटपी, जिथे 3 वर्षात आम्ही पूर्णतः लाईफही क्रिएट करतो आहोत. तर त्याही ह्याचा आज इंटरनॅशनल लेवलवरती एज्युकेशन हे प्रॅक्टिकल झालं आहे आणि लाईफ जगणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आयुष्याच्या शेवटी पैसा किती कमवला याच्यापेक्षा मी आयुष्य किती आनंदाने जगलो हेच कॅल्क्युलेट होतं. तर शिक्षण असंच घ्या की ज्याच्यात हे दोन्ही मिळतं आहे. आणि हे दोन्ही देणारी कदाचित निलया एज्युकेशन ग्रुप ही भारतातली एकमेव संस्था आहे जी आयुष्यालाही तेवढंच किंमत देते, संस्कारांनाही तेवढीच किंमत देते. वा, खूपच छान. आणि ते जसं मगासपासून मीही म्हटलं आणि आपण सांगतात की एज्युकेशन फक्त महत्त्वाचं नाही तर एज्युकेशन बरोबर संस्कारही अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हेच मला वाटते निलया आयकॅट्सचं यश असावं, हेच त्याचं गमक असावं. सर, आज आपण आलात आणि कॉमर्समधल्या एवढ्या छान सगळ्या करिअरच्या संधी सांगितल्यात, निलया कॅट्समध्ये उपलब्ध असलेले सगळे कोर्सेस सांगितलेत, इथे तुम्ही आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.